शहा यांची आज मी भेट घेतली. महाराष्ट्रामध्ये जो प्रचंड मोठा अवकाळी पाऊस झाला आणि विशेषतः चक्रीवादळामुळे ऑक्टोबरच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये पडलेल्या पावसामध्ये 325 तालुक्यांमध्ये शेतीचं प्रचंड नुकसान झालं आणि अनेक गावांमध्ये तालुक्यांमध्ये जवळजवळ 100% नुकसान हे त्या ठिकाणी झालं आणि म्हणून एक अप्रत्याशित अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात तयार झाली आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदतीची आवश्यकता आहे आणि म्हणून मी केंद्र सरकारकडे निवेदन घेऊन आलो, कारण आपल्याला माहिती आहे की ही जी सगळी समिती आहे त्याचे अध्यक्ष गृहमंत्री असतात आणि म्हणून माननीय गृहमंत्र्यांची मी भेट घेतली. संपूर्ण डिटेल्ड असेसमेंट, आता जे प्राथमिक असेसमेंट आमच्याकडे आलेलं आहे ते संपूर्ण डिटेल्ड असेसमेंट हे मी त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे. त्यांना त्या संदर्भात ही मोठी आपत्ती असल्यामुळे केंद्र सरकारने मदत करावी अशा प्रकारची विनंती केली आहे. माझ्यासमोरच विविध सचिवांशी त्यांनी बोलणं केलं आहे. लवकर टीम पाठवण्याच्या संदर्भात देखील त्यांनी त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत. त्यासोबत मी त्यांना ही देखील विनंती केली होती की विशेषतः 50 लाख शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे आणि त्यामुळे त्यांना विम्याची मदत जर मिळाली तर एक मोठी मदत मिळू शकते आणि म्हणून ही नीट मिळावी या दृष्टीने माननीय गृहमंत्र्यांनी हे देखील मान्य केलं आहे की ते स्वतः एक विमा कंपनीसोबत बैठक घेऊन आणि विमा कंपनीने लिबरल राहून शेतकऱ्यांना मदत करावी अशा प्रकारचे निर्देश देतील हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणि केंद्र सरकारकडनं जी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं देखील आश्वासन त्यांनी दिलं आहे.